सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. छत्रपती शिवरायांची ही शिकवण आजही आम्हा सर्व मावळ्यांच्या मनामनात रुजू आहे. ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने छाती भरून जाईल असे आमचे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांच्या सिंहगडावर राज सदरेवरून जर आपण सरळ पुढे उजव्या बाजूस जर गेलो ना, तर एक तिथे प्राचीन असे कोंढाणेश्वराचे मंदिर दिसेल. खरं सांगायचं तर यादवांच्या कुलदैवताचंच हे मंदिर, म्हणजेच भगवान शंकराचं मंदिर होय. याचे मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे. गडस्थापनेपासूनच हे दैवत इथे वास करून आहे असा इतिहास सांगतो. आतमध्ये एक पिंड आहे आणि थोड्या उंच टेकडीवर असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार विविध द्वार शाखांनी सुद्धा सजवले आहे. हेच ते कोंढाणेश्वराचं मंदिर, म्हणजेच यादवांचे कुलदैवत होईल.